आज आपल्याला हिंजमॅन म्हणजे बिजागरी असलेला माणूस बनवायचा आहे. यासाठी लागेल एक स्टेपलर, कात्री आणि माणसाच्या शरीराचे अवयव असलेला असा एक कागद. तो जाड कागद आहे, त्याच्यावरती प्रिंटआउट घेतलेली आहे. हेच आपल्याला हाताने सुद्धा ड्रॉ करता येईल. कागद मात्र थोडासा जाड घ्या आणि आपल्या शरीराचे अवयव असे वेगळेवेगळे करून घ्या, कापून घ्या. कापताना एक काळजी घ्या, कॉर्नर साधारणतः गोल यावेत, कारण हे फिरणार आहेत अगदी बिजागरीसारखे. आता हा एक भाग तयार झाला, असे सर्व भाग कापून घ्या आणि हे जोडायचे कसे पहा. एकावरती दुसरा भाग ठेवा आणि स्टेपलरनं बरोबर मधोमध असं स्टेपल करून घ्या, म्हणजे एखाद्या बिजागरीसारखा हा भाग तुम्हाला फिरताना दिसेल अगदी वेगळ्यावेगळ्या कोणामध्ये. पुन्हा एकदा बघा, आता हाताचे जे दोन भाग आहेत ते असे स्टेपल केलेले आहेत, म्हणजे ते छानपैकी फिरतील. अशा प्रकारे तुम्हाला सर्वचे सर्व भाग स्टेपल करून घ्यायचे आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा बिजागरीसारखा हलणारा भाग बनवायचा आहे. हात आपल्या बॉडीला असा स्टेपल करून घ्या, साधारणतः 45 अंश कोणामध्ये. आता पहा, हात असा छानपैकी फिरतोय. दुसराही हात पहा, तुम्हाला सहज फिरवता येईल. आता पाय जोडून घ्या. इथे सुद्धा स्टेपल करताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते, जेणेकरून हा जोड तुम्हाला बिजागरीसारखा काम करताना दिसेल. आता एकदा का तुमचा माणूस तयार झाला, वेगळ्या वेगळ्या ॲक्शन करून पहा, कृती करून पहा. हा दोन्ही हात वर करतो आहे, काहीतरी नमस्कार करतो आहे, हा डोक्यावरती ठेवतो आहे, डान्स करतो आहे, एक पाय उचलतो आहे, अगदी बेडकासारखा दिसतो आहे. अशा वेगळ्यावेगळ्या ॲक्शन तुम्हाला सहज करता येतील. एका हाताने नमस्कार करतो आहे, दुसरा हात कमरेवरती, अगदी विठ्ठलासारखा दोन्ही हात आता कमरेवरती आहेत, पायाची घडी आहे. अशा वेगळ्या वेगळ्या आपल्याला मुद्रा सहज करता येतील. आता हीच क्रिया तुम्हाला स्केलेटन वापरून करता येईल. मानवी हाडांचा हा सांगाडा आहे, तोही पूर्वीसारखाच जोडून घेतलेला आहे. आता हा दोन्ही हात वर करतो आहे, डान्स करतो आहे, पळण्याची ॲक्शन आहे, भरतनाट्यम किंवा अगदी योगासुद्धा. कुठल्याही मुद्रा तुम्हाला अशा सहज करता येतील, कारण हा जोड बिजागरीचा आहे. अगदी प्राणायाम, नंतर नमस्कार, प्रणाम, दोन्ही हात छातीवरती, अशा वेगळ्यावेगळ्या ॲक्शन आपल्याला सहज करता येतील. ह्या दोन छोट्या मुली पहा, या सांगाड्याच्या साह्याने खेळतायत आणि हिंज किंवा बिजागरी कशी असते तेही समजून घेतायत.